आणि सीबीआय असं काहीच झालं नव्हतं की त्यांना अरेस्ट करायची गरज होती, पण चंदा कोचरच्या लॉयर्सने ऑब्जेक्शन घेतलं, त्यामुळे सीबीआयने काही न विचार करता वेणुगोपाल धूत यांचं कॉपरेशन न बघता त्यांना सकाळी 26 ते गेले आणि 26 अर्ध्या तासात त्यांना अरेस्ट केली की वरिष्ठाचा आदेश आहे. सर, वेणुगोपाल यांची जी जामीन अर्जावरती आज सुनावणी झाली, नेमकं हा जामीन अर्ज नव्हता, हा रिट पिटिशन फाईल केली होती मुंबई हायकोर्टात. Section 41A ऑफ द CRPC हा CBI प्रीमियर एजन्सी जी भारताची आहे त्यांनी फॉलो नाही केला, त्यांच्याकडून एक्सपेक्टेड नव्हतं की त्यांनी कायद्याचा अवमान करावा आणि मेकॅनिकली कोणत्याही आरोपीला अरेस्ट करावं जर तो कोऑपरेशन करत असेल तरी. हे कायद्याच्या विरोधात आहे म्हणून आम्ही न्यायालयाचं दार ठोठावलं होतं आणि आम्ही सगळे मुद्दे कोर्टासमोर मांडलेले आहेत की वेणुगोपाल धूत हे प्रत्येक वेळेस जात होते CBI किंवा ED, ED कधी अरेस्ट केले नाही म्हणून त्यांना बेली मिळाली होती आणि CBI असं काहीच झालं नव्हतं की त्यांना अरेस्ट करायची गरज होती, पण चंदा कोचरच्या लॉयर्सने ऑब्जेक्शन घेतलं, त्यामुळे CBI काही न विचार करता वेणुगोपाल धूत यांचं कॉपरेशन न बघता त्यांना सकाळी 26 ते गेले आणि 26 अर्ध्या तासात त्यांना अरेस्ट केली की वरिष्ठाचा आदेश आहे. हे सगळं हे कोर्टाला आम्ही निदर्शनास आणून दिलं. हे अरेस्ट इलिगल आहे, CBI आमचं नॉन कॉपरेशन म्हणून जे अरेस्ट केली आहे ते सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनच्या विरोधात आहेत आणि क्रिमिनल प्रोसिजर कोर्टच्या पण विरोधात आहे. असं कोणालाही कधी न कारण देता किंवा चुकीची कारणं देता अरेस्ट करता येऊ शकत नाही, याच्यावर कोर्टाने बऱ्याच वेळेस न्यायनिवाडा दिलेला आहे. तरी देखील अशा कोणत्याही व्यक्तीला अरेस्ट करणं हे चुकीचं आहे म्हणून आम्ही कोर्टात गेलेलो. तुमच्या विरोधात आज जे प्रकरण तुम्हाला CBI ने सांगितलं की 2 आम्ही गेलो नाही, पण त्याचं त्यांचा अरेस्ट मेमोमध्ये लिहिलेलंच नाही आहे की आम्ही 2 गेलो नाही. त्यांनी त्यांच्या रिमांड पेपरमध्ये लिहिलं, तर त्यांचा अरेस्ट मेमो वेगळा म्हणतो, रिमांड पेपर वेगळा म्हणतं आणि कोर्टात जे IO स्टेटमेंट दिलं ते वेगळं म्हणतं. आम्ही सगळं कोर्टाच्या निदर्शनात आणून दिलं. तारीख आता कोर्टाने सगळ्यांचं म्हणणं ऐकून ऑर्डर करता रिझर्व्ह केलेलं आहे, आता लवकरच जजमेंट येईल असं मला वाटतं.